नमस्कार, दाभोळकर प्रयोग परिवार, वासुदेव काठे बोलतो. कालपासनं द्राक्ष पट्ट्यात सगळीकडं पाऊस कमी झालेला आहे आणि बागेत जर आपण निरीक्षण केलं तर काल आणि परवापासनं जे नवे शेंडे फुटलेले आहेत त्या शेंड्यांवर डावणीचं प्रमाण जास्त दिसायला लागले, तर पुढचे 8-10 दिवस पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळं आणि तापमान थोडंसं जास्त असल्यामुळं की जे डावणीला पोषक आहे असं, तर अशा परिस्थितीत डावणी वाढण्याची शक्यता आहे. म्हणून जे नवे शेंडे फुटलेले आहेत ते नवे शेंडे आपण काढून टाकले पाहिजे. नवे शेंडे फारच जास्त प्रमाणात जर बागेवर राहिले तर त्याच्यावर डावणी येऊन रोग येणार आणि रोग आल्यानंतर तोच रोग जुन्या पानांवर येणार आणि जुने पानं लवकर खराब होणार आणि पुरेसा अन्नसाठा बागेत होणार नाही. आणि अशी परिस्थिती जर झाली तर मग घट जिरणं, वजन कमी मिळणं, असे पुढचे प्रॉब्लेम जे फळछाटणीनंतर येतात त्याला असे छोटे छोटे आत्ताचे प्रॉब्लेम कारणीभूत असतात. दुसरं म्हणजे शेंडे वर बागेच्या म्हणजे मांडवाच्या वरती वाढले आणि त्याचं प्रमाण जर जास्त असलं तर जे पक्के पानं आहे त्यांना सध्याच्या ह्या ढगाळ हवामानाच्या परिस्थितीत मुळातच सूर्यप्रकाश कमी आहे, त्याच्यात ह्या शेंड्यांनी अजून जर वरती गर्दी केली तर वरून कमी येणारा सूर्यप्रकाश, त्यानंतर शेंड्यांनी गर्दी केलीमुळं त्याच्या खालच्या पानांना मिळणारा सूर्यप्रकाश हा फारच कमी राहणार आणि या कमी सूर्यप्रकाशामुळं अन्न निर्मिती कमी होणार, साखर निर्मिती कमी होणार, म्हणजे फळछाटणीनंतरचं वजन जे आपल्याला मिळतं किंवा मालाचा दर्जा मिळतो तो दर्जा नंतर कमी मिळणार. तो दर्जा चांगला राहण्याकरता हे शेंडे जर काढून टाकले तर डायरेक्ट पानाला ढगाळ सूर्यप्रकाश पानांवर पडेल आणि पानं अन्ननिर्मिती करतील. त्याचबरोबर काही ठिकाणी खूप गर्दी राहून गेलेली असेल अगोदरची, तर त्या ठिकाणी ज्या काड्या मॅच्युरिटीला सुरुवात झाली नाही किंवा मॅच्युअर झाल्या पण खूपच बारीक काड्या आहे का ज्याच्यातून गड निघण्याची शक्यता खूप कमी आहे, अशा काड्यासुद्धा काढून टाकल्या पाहिजेल. किंवा जिथं गर्दी जास्त झाली, काड्या चांगल्या जाड आहे परंतु गर्दीमुळं काही ठिकाणी पानं पिवळे पडले असं जर काही असेल तर तेसुद्धा आपण ह्याच वेळेस कमी केलं पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम असा होतो का पानांवर भुरीसुद्धा गर्दीमुळं जी वाढती ती वाढत नाही आणि वेळेत शेंडे काढल्यामुळं डावणी आणि करपा जुन्या पानांवर येत नाही. त्याचबरोबर वेळेत शेंडे काढल्यामुळं किंवा जादा वाढलेले शेंडे काढल्यामुळं जो सूर्यप्रकाश खालच्या शेंड्याच्या खालच्या पहिल्या थरातील दुसऱ्या थरातील पानांना मिळायला पाहिजे चांगला आणि अन्नसाठा व्हायला पाहिजे तर तेही होतं. पानांचा टिकाऊपणा वाढतो, फवारणीची संख्या एखाद्या दुसरा फवारणी कमी होऊ शकते पानांना सूर्यप्रकाश मिळाल्यामुळं. तर यासारख्या गोष्टी सध्याच्या परिस्थितीत आपण द्राक्षबागेत करणं गरजेचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.